न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज। गायत्री एंटरप्राइजेस, किचन ट्रॉली, स्लाइडिंग विंडो, एल्युमिनियम पार्टीशन, फ्रेंच डोर, डोमल विंडो, टफन ग्लास फिटिंग आणि सर्व प्रकारचे किचन रोलिंग विंडो डोर्स पार्टीशनची कामे करण्याचे विश्वसनीय ठिकाण। आमचा पत्ता प्रोप्रायटर महेश क्षीरसागर, लॉ कॉलेज समोर, निवास रोड, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। मोबाईल क्रमांक 87 88 57 71 58। कोपरगाव नगर परिषदेने शहरातील नागरिकांच्या मालमत्तेवर अवास्तव प्रमाणात केलेली करवाढ अन्यायकारक असून सर्वसामान्य नागरिक आणि छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी आर्थिक अडचणीची आहे। त्याबाबत कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव नगर परिषदेला निवेदन देण्यात आले। मागील 2 वर्ष जीवघेण्या कोरोना महामारीचा सामना करताना मागील काही महिन्यांपासून जनजीवन पूर्वपदावर येत आहे, यातून बाजारपेठ कुठेतरी सावरत आहे। मात्र अशा परिस्थितीत कोपरगाव नगर परिषदेने कोपरगाव शहरातील नागरिकांवर करवाढीचा बोजा टाकला आहे, त्यामुळे याबाबत कोपरगाव नगर परिषद प्रशासनाने वाढविलेल्या कराबाबत समस्त कोपरगाव शहरवासियांचा विचार करून याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन वाढविलेला कर कमी करावा, यासाठी दुपारी 4 वाजता कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने निवेदन देण्यात आलं। अवास्तव करवाढ कमी करून मिळावी यासाठी पालिकेला अर्ज करावायचे आहेत। अर्ज करण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने हरकत नोंदणी कक्ष सुरू करण्यात आला आहे। या ठिकाणी नागरिकांनी कर कमी करण्याबाबत अर्ज भरवायचा आहे असे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलंय। या ठिकाणी नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या लगतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ज्या घरपट्टीच्या हरकती त्या भरून घेण्याकरता एक मदत कक्ष उभारलेला आहे। कार्यालयीन वेळेमध्ये तिथं आमचे सगळे कार्यकर्ते कर्मचारी बसून आपला अर्ज त्या ठिकाणी भरून घेणार आहे आणि नंतर या सगळ्या अर्जांच्या हरकती नगरपालिकेत सबमिट झाल्यावर आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली याच्याबद्दल कायदेशीर लढाई सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी उभारणार आहे। तरी सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त नागरिकांनी या हरकती घ्यावा जेणेकरून आपल्याला कायदेशीर लढाईमध्ये सुद्धा यश मिळेल आणि जनतेचा मोठा रेटा तयार होऊन यांना प्रशासनाला सुबुद्धी मिळून परत आपली घरपट्टी कमी होईल असं निवेदन या आपल्या माध्यमातून मी कोपरगावच्या नागरिकांना करतो। दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते व माजी सर्व नगरसेवक आज या ठिकाणी जी नगरपालिकेने ज्या नागरिक सर्व नागरिकांना कोपरगावच्या नागरिकांना जी घरपट्ट्या ज्या पोच केलेल्या आहेत, गेल्या 2 वर्षापूर्वी कोरोनाचं सावट असताना आमच्या राष्ट्रवादीचे सभागृहामध्ये आमचे राष्ट्रवादीचे सर्व जे नगरसेवक होते त्यांनी घरपट्टी वाढू नये याच्यासाठी मोठा विरोध केला होता, त्यामुळे 2 वर्षासाठी 2 ते 3 वर्षासाठी घरपट्टी वाढवली नव्हती। पण आज प्रशासनाने आपली जी थोड्या प्रमाणात वाढवली पाहिजे 5 ते 10 2-5% जी 5 वर्षाला पर घरपट्टी वाढायला लागती पण ती खूप मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळं आणि त्याच्याचबरोबर नागरिकांना घरपट्ट्याची पण पत्र देऊन आणि वरती परत हरकती घेण्याची पण पत्र देण्यास हे प्रशासनाने सांगितलं, त्यामुळे एक लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। त्या दबावासाठी आपल्याला सर्व नागरिकांना कोपरगावच्या नागरिकांना आपल्या नगरपालिकेची घरपट्टी कशी कमी करता येईल यासाठी आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व आमदार आशुतोष दादांच्या वतीने प्रयत्न करणार आहोत आणि ह्या ठिकाणी जे सुनील भोगंगुले यांनी सांगितलं की 11 ते 5 वाजेपर्यंत उद्यापासून इथं ज्यांना हरकत घ्यायची त्यांनी इथं हरकत नोंदावी, त्याचबरोबर ज्या त्या भागात राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते असतील त्यांच्याकडून जरी फॉर्म घेऊन आपण त्यांच्याकडे जमा केले तरी ते इथं पोच होतील याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी एवढे बोलतो। कोपरगाव शहरातील नागरिकांना नगरपालिकेने जी वाढीव घरपट्टी नळपट्टी आकारली आहे त्या विरोधामध्ये आमदार आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आता कोपरगाव शहरातील जी काही वाढीव घरपट्टी केलेली ती कमी करण्यासाठी निवेदन देण्यात आलेले आहे। मला तुमच्या माध्यमातून कोपरगाव शहरातील नागरिकांना एकच विनंती करायची, तुम्हाला जे काही त्यावर आक्षेप घ्यायचा आहे तर त्या लोकांनी उद्या सकाळपासून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे काही इथं कार्यालय चालू झालेले ते सकाळी नगरपालिका ज्यावेळेस चालू होती 11 ते 5 या वेळेमध्ये ज्यांना या
वाढीव घरपट्टीवर आक्षेप घ्यायचा आहे त्या लोकांनी सर्वांनी आमचे माणसं राहतील त्यांच्याकडे येऊन वाढीव आक्षेप जो काही अर्ज आहे तो भरून द्यावा व या नगरपालिकेवर आपण त्या पद्धतीने सगळ्यांनी मिळून दबाव आणावा लागणार आहे का जेणेकरून आपल्याला जी काही वाढीव घरपट्टी आहे ती कमी झाली पाहिजे। यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज सुपरवन साठी हापी चेक कोपरगाव।